आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॉन्टो आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्याकडे प्रचंड ताकद आहे, ताकदीचा चांगला वापर तो करतो. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर एकमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आविष्कार यांचा पहिला बॉल, पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात. आविष्कारचा पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा हा बॉल हलकंसं वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे, आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, पहिलाच बॉल डॉट बॉलनं सुरुवात झालेली आहे. यावेळेला फटका चांगला आहे, ही या खेळाडूची ओळख आहे, आणि आल्याबरोबरच मात्र इथे मात्र हात खोलून बॅटिंग करण्यास सुरुवात केलेली आहे. मॉन्टूच्या बॅटमननं धमाका, समोरच्या दिशेला जबरदस्त टोला, हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. अफलातून स्ट्रोक इथून मात्र सजवला आणि या बॉलवरती 6 धावा आता प्राप्त झाल्या. पुन्हा एकदा आविष्कार तयार. यावेळेला फिंगर रोल्स केले होत्या, बॉलला पूर्णपणे ग्रीप केलं, बोटं वळवली आणि लेग ब्रेक हा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, हे वेरिएशन खरं तर गोलंदाजाकडे असणं गरजेचं आहे, आणि वेरिएशनचा चांगला वापर इथून मात्र केला जातो आहे. थांबतायत, वेळ घेत आहेत, रनअपमध्ये व्यत्यय आला आविष्कार यांच्या. यावेळेला पुढे सरसावत हा फटका त्यांना सजवायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. षटकार आल्यानंतर खूप चांगला कमबॅक इथून मात्र करून देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आविष्कार चांगली बॉलिंग करतात. यावेळेला देखील लगातारचा तिसरा बॉल मिस होतो आहे बॅटर मॉन्टू. जरी दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, परंतु 4 बॉल या ओव्हरमध्ये डॉट बॉल आलेले आहेत. चांगली बॉलिंग आविष्कार याची. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला लाईन खराब आहे, ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल, आणि पंच कळवत आहेत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात, आणि आत्तापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 7 धावा. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 7 धावा धावफलकावरती. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु लेग बायच्या रूपानं ही 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1 आता खेळ संपला, आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत बिनबाद 8 धावा. बिनबाद 8 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे भाविन भूषण पाटील यांच्या तालमीतून तयार झालेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. नुकताच त्याने मात्र ग्रामीण क्रिकेट खेळत असताना प्रभावित केलेला. पाहूया आता रबर बॉलचं क्रिकेट तो कशा रीतीने इथून मात्र खेळेल. भाविन तयार झाला. भाविनचा पहिलाच बॉल वेग प्रचंड, आणि तिथे मात्र वेगाला बीट झाला स्वप्नील पाटील, आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. भाविनच्या वेगाचं उत्तर नव्हतं गोलंदाज स्वप्नील पाटीलकडे, आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार झाला आहे ओव्हर द विकेटनं. यावेळेला मिस्टा मी स्ट्रोक बॉल हवेत, कॅच होईल का? हो, कॅच ड्रॉप झाली. कॅच शूटा बॉलर का दिल तुटा, आणि तिथे मात्र नाराजी व्यक्त करतायत गोलंदाज भाविन. गोलंदाजाचा पाठीचा कडा म्हणून फिल्डरकडे पाहिलं जातं, परंतु इथे मात्र फिल्डरचे साथ लाभत नाही आहे या मॅचमध्ये. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. खोलवर टप्प्याचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, आणि या बॉलवरती 1 सिंगल कंप्लीट झालेली आहे. चांगली गोलंदाजी करतो आहे भाविन ओव्हर नंबर 2 मध्ये चांगली गोलंदाजी. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल चॅलेंज ओव्हरमध्ये मात्र प्रभावित करतोय गोलंदाज भाविन.
जबरदस्त गोलंदाज, एक चांगला बॉलिंग अटॅक त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. आता पाहूया चार धाबा आलेले आहेत, अजूनही 12 करायचे आहेत. जर 12 धाबा केल्या तर प्लस होतील, अन्यथा मायनस धाबा केले जातील. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, काय पिक केलं या बॉलला, पिक केलंय आणि टिक केलंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला, मॉन्टूच्या बॅटमनला धमाका, हा शॉटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता 10 धावा धावफलकावरती आपल्याला या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत खर्च करत असताना गोलंदाज पाहायला मिळाला. आता एक षटकाराची अजूनही गरज आहे. यावेळेला हा बॉल बॅट्समनपासून थोडासा खाली टाकला होता आणि इथे मात्र बॅटची कडा आणि बॉल चालला आहे डिक्लेअर झोनमध्ये. या ओव्हरमध्ये एकूण धाबा आल्या 11. आता 11 मधून 5 धाबा मायनस केल्या जातील. ओव्हर नंबर 2 सकाळी संपल्यानंतर आता धावफलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौदा धाबा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आपण बघू शकाल. वैभवचा पहिलाच बॉल, फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी हा बॉल फुड्यात टाकला होता आणि त्या बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा का झोका, बल्लेबाज को मिला मौका और ये लगा शानदार छक्का. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती गोलंदाज वैभव याचं षटकाराने स्वागत केलं जात आहे. जबरदस्त फटका आपण पाहिलात. स्वप्नील पाटील या टीमचे आयकॉन खेळाडू, स्टार खेळाडू या टीमचा. यावेळेला देखील क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क जुळला नाही आणि डॉट बॉलची सांगता आता इथून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला, अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लेन बॉल पिक केला आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक आसमानी टोला. स्वप्नील पाटील सेट ऑन फायर. स्वप्नील पाटील आपल्या रंगामध्ये, आपल्या मूडमध्ये येत असताना सध्या चांगली बॅटिंग दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट मॅच RPA हरिकेन्स आणि RK थंडर्स. रवी पाटील आणि राहुल कांबळे टॉससाठी तयार राहायचे. आता बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला इनयार्ड नंबर 3 मध्ये समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहूया. समीरच्या माध्यमातून आता इथून मात्र कशा रीतीनं बॅटिंग केली जाणार. समीरला मात्र बॅटिंग करण्याची संधी मिळालेली आहे. आता समीर चांगली बॅटिंग करणार का हे देखील पाहायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या फटका चांगला आहे, परंतु साहिल शेळके आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला झेल त्याने मात्र कॅरी केलाय आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद होतोय. समीर आला आणि कधी मैदानाच्या बाहेर गेला समजलं सुद्धा नाही आहे. गोल्डन डकचा शिकार तोही ठरतोय आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद झाला. आता नवीन फलंदाज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. नंबर 4 मध्ये त्याला बॅटिंग करण्याचा इथून मात्र चान्स मिळाला. आता पाहूया त्याला तो इथून मात्र स्वतःला सिद्ध करेल का. फिंगर रोल्स केलेत, परंतु ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच कळवत आहेत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातील आणि धावफलकावरती एकूण धावसंख्या 27 धावा आपल्याला पाहायला मिळतीय. यावेळेला फटका तर चांगला आहे, परंतु या फटक्यामागे फक्त आणि फक्त
एकच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मी विनंती करतो आहे ज्यांची मॅच झालेली आहे, जे डगआउटमध्ये काही प्लेयर्स बसलेले आहेत, जसे बॉल मैदानाच्या बाहेर जातील थोडंसं आम्हाला सहकार्य करा, कारण ही स्पर्धा आपली आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये ते बॉल आणून द्यायचेत. ही स्पर्धा तुम्हाला सर्वांसाठी आयोजित केलेली आहे. तुर्बे चॅम्पियन लीग आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतो आहे. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि तीन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा, दोन गडी बाद 28 धावा. आता ओव्हर नंबर 4 गोलंदाज सात आपल्याला पाहायला मिळतो आहे गोलंदाजी मार्कवरती. सातचा पहिलाच बॉल मॉन्टूला बीट करून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. सातच्या मात्र षटकाला इथून मात्र डॉट बॉलनं सुरुवात झालेली आहे. पहिल्या दरम्यानचा पुढचा बॉल 15-16 पावलांचा रनअप घेऊन 7 निघाला आहे. पुन्हा एकदा यावेळीला फटका चांगला आहे, बॉल चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार येतोय. मॉन्टूच्या बॅटमनं एक उत्तुंग षटकार, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. या बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला देखील फटका चांगलाय, वॉर स्ट्रोक ताकदीचा पुरेपूर वापर इथून मात्र केलाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेट क्लिअर करत हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. मॉन्टो आता इथून मात्र प्रभावित करतोय. सलग 2 बॉलवरती 2 षटकार आलेले आहेत. गोलंदाज 7 याच्या गोलंदाजीचा इथून मात्र पुरेपूर वापर केला जातोय, आक्रमण केलं जात आहे. यावेळेला लाईन खराब आहे, बॉलरवरती प्रेशर आता इथून मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय, कारण 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. पाहूया आता इथून कमबॅक करेल का हा गोलंदाज. पहिला खेळाडू ज्याच्या बॅटमधून 3 बॉल 3 षटकार आले रवी मात्रीम, दुसरा खेळाडू समीर वारंगे आणि आता तिसरा खेळाडू हा ठरेल का. आणि तिसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेतील, ज्याच्या बॅटमधून 3 बॉलवरती 3 षटकार आलेले आहेत. जबरदस्त फटकेबाजी, टॉप गिअरमध्ये आता बॅटिंग करतो आहे फलंदाज मॉन्टू. यावेळेला देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु हेलिकॉप्टर उडालच नाही आहे. बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये, परंतु इथे घडतंय काय, मोये मोये आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद झाला. मॉन्टू बॅक टू द पॅव्हिलियन. ते 33 धावांची धुवाधार आणि झुंजार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. मॉन्टूच्या बॅटमनं उत्तुंग षटकार आपण पाहिले आणि मॉन्टू आता इथून मात्र बाद झाला. चला नेक्स्ट मॅच रवी पाटील आणि त्यांच्या अगेन्स्ट राहुल कांबळे, आर के थंडर आणि आर पी हरिकेन टॉससाठी. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने आता ओव्हर नंबर 4 आता खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 48 धावा. धावफलकावरती आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया आता ओव्हर नंबर 5 डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज आलेत रवी मात्रे.
रवी यांचा पहिलाच बॉल, बॉलला लॉफ्ट केले, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवणारा फटका प्रतीक्षा बॅट बनणं हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. अर्धशतकाहून जास्त धावा एस पी स्ट्रायकर्स या टीमच्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 55 रन्स 55 धावा. यावेळेला देखील इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॉलची लेंथ समजलेली नाही आहे आणि तिथे मात्र फुटवर्कचा वापर केला नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक आसमानी टोल आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रत्येक सेट ऑन अ फायर. अफलातून फटकेबाजी आता 61 धावा धावफलकावरती. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु प्रमोद बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग बॅकअपला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. ते देखील चांगली फिल्डिंग करत असताना आपल्याला बघायला मिळाले. पुढचा बॉल रवी यांचा. यावेळेला देखील इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॅट्समनला पूर्णपणे शांत ठेवलं जात आहे. जरी 2 षटकार आले असतील तरी मात्र खूप चांगलं कमबॅक या गोलंदाजाचं. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेद घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि इथे मात्र एक धाव जरूर कंप्लीट केली जातीय. पहिला डावाचा खेळ आता संपला आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्डवरती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 63 धावा आणि विजयासाठी 64 धावांचं लक्ष. चला आर पी हरिकेन आणि आर के थंडर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. यस टॉस आता केला जातो आहे. या स्पर्धेचे सर्वे सर्वा भूषणदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आता टॉस केला जातो आहे. टॉस उडवला जातो आहे. नाणेफेकेचा कौल उडवला. इट इज कॉल छापा आणि टॉस जिंकला आहे. आर के थंडर राहुल कांबळी यांच्या बाजूने हा टॉस लागत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि त्यांचा निर्णय डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात ते आमच्यापर्यंत डिसिजन कळवतील. नेक्स्ट इनिंग जिथे मात्र विजयासाठी लक्ष आहे. 64 धावांचा आणि आता या लक्ष्याचा कशा रीतीनं पाठलाग केला जाईल हे ऐकण्यासाठी जाऊया याच गावचा एक गोड आवाज नयनजी शेरके सरांकडे. थँक यू सो मच सुनील सर. तीस बॉल मध्ये 64 धावांचं आव्हान. ओपनिंग पियर मैदानाच्या आतमध्ये दाखल रवी म्हात्रे आणि साहिल शेलके. टीम हडल मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील पाडी स्ट्रायकर्स, रवी म्हात्रे सिक्सर्स अशा दोन टीमच्या विरुद्ध रंगणारी मॅच. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. 63 धावा धावपलकावर उभारल्या. 64 धावांचं आव्हान. 30 बॉल मध्ये 64 धावा. रवी म्हात्रे टीमला करायचे आहेत. स्वप्नील पाटील स्ट्रायकर टीमला डिपेंड. चांगली मॅच नक्की रंगेल कारण पहिल्या मॅच मध्ये पराभूत झालेत आर एम सिक्सर्स टीम.
बॉलिंग ट्रैक वर राज राज सिंग लापन पहाल तेस्तरार बॉलर अनेक सारे ग्रामीण क्रिकेट मधले खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. चांगले प्रदर्शनाच्या बलावर आज या ठिकाणी आपलं नाव टीम मध्ये स्थापन केलंय आणि आज खऱ्या अर्थाने आपले नशीब अजमावताना रामतनु क्रीडांगणावर आपण पाहताय. पहिला बॉल सेकंड इनिंग मधला डिफेन्सिव्ह स्ट्रोक बॅकफुटला गेले पंच केलं कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. पहिला बॉल राजचा डॉट राईट आर्म ओवर द विकेटने बॉलिंग राज करतोय. पहिला बॉल चांगला टप्प्यावर बॉलर राजने फेकलाय. सेकंड बॉल जयसी नसियत वैसा धमाका रवी मात्रे यांच्या बॅट मधनं काऊ कॉर्नर मध्ये सहा षटकार. नेक्स्ट बॉल शॉर्ट ट्रेकर होता. पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल एक सिंगल डिक्लेअर स्वरूपामध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली टीमची टोटल सात. लॉंग डी कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल चांगलं क्षेत्ररक्षण थोडस फंबल नक्की झालं परंतु एक सिंगल सक्सेसफुल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली टीमची टोटल आठ. साहिल राजच्या विरुद्ध साहिल अक्रॉस द लाईनचा स्ट्रोक ऑन साईडला टर्न करत असताना चांगला स्ट्रोक होता चांगलं क्षेत्ररक्षण परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल शॉर्ट ट्रॅकर बॉल मिड विकेट रिझन मध्ये मॉन्टू डॉली कॅच साहिल बाद विकेटचं पतन. सहा बॉलचा केस समाप्त धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त आणि फक्त आठ. पहिला झटका भेटलाय साहिलच्या माध्यमातून साहिल परतलाय. न्यू बॅटर आता वैभव शिंदे. चॅलेंज ओव्हर असेल चॅलेंज ओव्हर मध्ये मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न नक्की असेल रवी म्हात्रेचा. 64 धावांचं आव्हान असताना आता बॉलिंग ट्रॅकवर स्वतः कॅप्टन स्वप्नील पाटील रवी म्हात्रे. चांगलं बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये रंगेल चॅलेंज ओव्हर मध्ये. 16 धावा केल्या तर प्लस धावा होतील कमी केल्या तर मायनस. चॅलेंज ओव्हर युनिक आपण पाहताय नाविन्यपूर्ण क्रिकेट रंगलं जातंय. निसर्गरम्य वातावरणामध्ये चालू असणारी स्पर्धा टी सी एल. पहिला बॉल शॉर्ट ट्रॅकर मिड विकेटच्या अगदी वरून बॉल ट्रॅव्हल सीमारेषा पार सहा षटकार. दोन्ही कॅप्टन एका विरुद्ध एक आपण पाहताय. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल नक्की रंगेल कारण मॅच तेवढीच महत्त्वाची असेल. इम्पॉर्टंट मॅच डू ऑर डाई मॅच नॉकआउट मॅच. दुसऱ्या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर्ड डिस्पॅच बॉलला फेकून दिलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईन सीमारेषा पार सेकंड इन अ रो. धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धावा बॅक टू बॅक दोन षटकार रवी म्हात्रेच्या बॅट मधनं. चांगला बॉल लाऊड अपील आणि आता परतावं लागेल रवी म्हात्रेला. विकेट मोठी विकेट आता प्राप्त केली आहे स्वप्नील पाटीलने घेतलाय विकेट रवी म्हात्रे बाद. दोन षटकार नक्की आले होते आत्मविश्वास दुणावला होता परंतु तदनंतर कमबॅक केलंय स्वप्नील पाटीलने घेतलीय विकेट जशास तसं प्रतिउत्तर मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये गौरव.
तीन बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा चॅलेंज ओव्हर मध्ये आल्या आहेत. अजून तीन बॉल शिल्लक असतील. तीन बॉल मध्ये जर 4 धावा झाल्या तर धावसंख्या नक्की प्लस होईल. परंतु बनवायचे आहेत, संकट अडवायला नाही, गडबायला येतात. परंतु त्या संकटांना जुगारून प्रयत्नांचे पराकाष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला आता क्रिकेटमध्ये करायचे आहेत. पुढे टाकलेला बॉल इन रेज बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. नक्कीच बॅटची कडा होती, बॉल ट्रॅव्हल झाला. थर्ड मॅरिजनमध्ये एक सिंगल. धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचेल 21 ऑन स्कोअर बोर्ड. दोन बॉल मध्ये 3 ची गरज चॅलेंज ओव्हर मध्ये. 16 चं लक्ष चॅलेंज ओव्हर मध्ये असते, होईल का? पुढे टाकलेला बॉल चांगला स्ट्रोक, बॉलच्या खाली प्रतीक, कॅच सक्सेसफुल. गौरव बाद एक बॉल मध्ये 3 ची गरज. आता चॅलेंज ओव्हर मध्ये असेल आविष्कार. आविष्कारला आविष्कार करावा लागेल बॉलवर. एखादा चांगला स्ट्रोक धावसंख्या प्लस होईल, कारण महत्वपूर्ण बॉल असेल. आविष्कार, स्वप्नील पाटील असं बॅटल मैदानाच्या आत. एक बॉल 3, चांगला स्ट्रोक, कडक स्ट्रोक, बॉलला पाठवलं सीमारेषा पार. आल्या 6 धावा चॅलेंज ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर. धावसंख्या नक्की प्लस होईल. धावसंख्या 27 स्कोर बोर्डवर. 9 धावा प्लस होतील. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली तब्बल 36 धावा 36 ऑन स्कोर बोर्ड. मॅच अजून संपली नाही. न्यू बॉलर राकेश, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. तोच इतिहास या मॅचमध्ये आता घडवायचा आहे. याआधी घडलं त्याला आता महत्त्व नसेल, आता काय घडेल त्याला महत्त्व असेल, कारण मॅच महत्त्वपूर्ण. राकेश नेक्स्ट बॉल, टॉप एज कॅचची संधी. रासिंग बॉलच्या खाली झाली आहे कॅच ड्रॉप. सिंपल कॅच होती परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. एक सिंगल, धावसंख्या होईल ऍड. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 37. चौसष्ट धावांचं लक्ष असताना 37 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर झाला आहेत. चांगला बॉल, गुडलेन स्पॉटवर बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स विकेटमधनं प्राप्त झाला बॉलर राकेशला. डॉट बॉल टाकत असताना आपण आविष्कारच्या विरुद्ध पाहताय. धावसंख्या स्थिरवली स्कोरबोर्डवर 37. फुलटॉस बॉल, कॅचची संधी, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. मॅच मध्ये कॅच सातत्याने ड्रॉप होत आहेत. नक्कीच थोडीशी काळजी घ्या. रिटायर्ड हर्ड होत आहेत आविष्कार.
थोडेसे दुखापतग्रस्त झालेत. न्यू बॅटर प्रमोद, चांगली बॉलिंग आपण राकेशची पाहताय. नेक्स्ट बॉल शॉर्ट ट्रेकर टॉप एज, एक सिंगल. एकोणचाळीस धावा धावपळकावर, 39 ऑन स्कोरबोर्ड. नो बॉल बीमर. आता संधी बॅटर कडे असेल. तेरा बॉल मध्ये 24 ची गरज. नेक्स्ट बॉल स्लोवर पदीचा बॉल, फ्रीडचा बॉल होता, परंतु कुठल्याही प्रकारची संधीचं सोनं वैभव शिंदेने केलं नाही. 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज. 12 बॉल रिमेनिंग, 24 रिक्वायर्ड. 12 बॉल 24 स्ट्राइक इनला बॅटर आता आपण पाहाल प्रमोद. न्यू बॉलर डब्ल्यू. बारा बॉल 24, मॅच ऑन, क्रिकेट ऑन. चांगला स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये, कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक प्रमोद यांच्या बॅट मधून, एक सिंगल. 11 बॉल 23. मॅच ला मजा येते. 11 बॉल मध्ये 23 धावांची गरज. आयुष्य छान आहे, रडतोस काय वेळा लढण्यास छान आहे. काट्यात फुलाची झुलती कमाने, जगणे निरर्थक बनतो तो बेमाने. जगण्यासाठी कधी असावं लागतं, कधी रडावं लागतं. सुंदर धबधबा बनायला सुद्धा पाण्याला वरून पडावं लागतं. अगदी त्याच पद्धतीची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न होते, परंतु षटकारांनी चौकार आता गरजेचे असतील टीम RM6 टीमला. 10 बॉल 22. पुन्हा एकदा नो. हाईट पॅक्टर अगदी कंबरेच्या वर. बॉल नो प्लस 1. 10 बॉल मध्ये 10 बॉल मध्ये 20 ची गरज. प्रत्येक बॉल वर 2 धावांची गरज. अशा पद्धतीचं समीकरण. चांगला स्ट्रोक, परंतु डिकला स्वरूपामध्ये फक्त एक धाव. 9 बॉल 19. 1 बाऊनचा इशारा, 1/4 दी ओव्हर. 9 बॉल 19 ची गरज. काय घडेल मॅच मध्ये, वाट पाहिलं आपण. नेक्स्ट ताज के पत्ते से मल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता. आगे बढ़ते रहे जिंदगी में, क्योंकि एक जिससे कोई सिकंदर नहीं बनता. कोण जिंकेल मॅच? मॅच महत्वपूर्ण. मॅच मध्ये मजा येते. 9 बॉल 19. पुढे टाकलेला बॉल अगदी बॉडीला बॉल ब्रश झाला. पुन्हा एक सिंगल. आठ बॉल 18. प्रमोद भुरकुंडे हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर आपण पाहू शकाल, परंतु लँड झाला नाही पुरेपूर. बॅटवर बॉल आला नाही. पुन्हा एक डॉट बॉल. 7 बॉल 18. मॅच अवघड होत चालली आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा, एक सिंगल. 6 बॉल मध्ये 17 ची गरज. चांगलं षटक आपण पाहिलं डब्ल्यूचं.
सात बॉल आणि 17 समीकरण, काय घडेल काय बिघडेल? सात बॉल 17, काय मॅच रंगली, 6 बॉल 17 ची गरज. चांगली बॉलिंग डब्ल्यू ची पाहिली चौथ्या स्पेल मध्ये, मॅच समीकरण येऊन टेपलं 6 बॉल आणि 17. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल, जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. आणि आता स्वतःचा मार्ग स्वतःला निर्माण करायचा आहे मॅचमध्ये. चांगली मॅच रंगली. आयुष्यात तुम्ही प्रवास किती करता याला महत्त्व नाही, तुम्ही प्रवासाला सुरुवात केली याला महत्त्व आहे. आता प्रवास सुरू होईल 6 बॉलचा आणि 6 बॉलमध्ये 17 गरज. डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचं आहे. सक्सेस इज जर्नी नॉट अ डेस्टिनेशन, यू क्रिएट अ हार्डवर्क यू गॉट अ सक्सेस. सक्सेस जर मिळवायचं असेल तर तुम्हाला आता हार्डवर्क करावं लागेल, मेहनत करावी लागेल. त्याच जिद्दीने, त्याच चिकाटीने आणि त्याच ध्येयाने स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 6 बॉल 17, गेम ऑन, मॅच ऑन. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर थोडस दडपण आलंय, व्हाईट बॉल. 6 बॉल 16, प्रत्येक बॉल आता महत्वपूर्ण, प्रत्येक क्षण आता महत्वपूर्ण. अविस्मरणीय क्षणांना साक्ष देणारी स्पर्धा आपण पाहताय TCL आणि रंगणारी अफलातून मॅच. शॉर्ट ट्रॅकर बॉलला पुल करत असताना काव कॉर्नर मध्ये आलाय वैभव शिंदेच्या बॅट मधन तडाका. 6 षटकार, 5 बॉल मध्ये 10 ची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? मित्रांनो, हे आहे क्रिकेट. असं म्हटलं जातं, आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची आम्ही त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा इतिहास आहे आमचा. पुन्हा एकदा शॉर्ट ट्रेकर आता मॉन्टू बॉलच्या खाली आणि घेतली आहे वैभव शिंदेची विकेट. आणखी मॅच मध्ये मजा, पैसा वसूल मॅच. 4 बॉल आणि 10 ची गरज. बॅटिंग साठी आपण पाहू शकाल आविष्कार. इंजर्ड असताना सुद्धा आपल्या टीम साठी 100% एपट्ट्याच्या माध्यमातून आपण पाहताय. वाघ जखमी झाला तरी तो आविष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा 30 दहशत आणि 2 दरारा घेऊन मैदानात बाहेर पडतो. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा, मॅच अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. चार बॉल मध्ये 10 ची गरज. वाट मॅच, वाट विल हॅपन नेक्स्ट. जिंको किंवा मरू, माणुसकीचं युद्ध शत्रू संघे लढू आणि तेच महायुद्ध क्रिकेटमध्ये रंगत असताना. बॉल शिल्लक 4, धावांची गरज 10. आउटसाइड ऑफ स्टंप वाइड. 4 बॉल 9, काय मॅच रंगतीये. 4 बॉल मध्ये 9 धावांची गरज. पहिल्या बॉलवर 6 धावा वैभव शिंदेच्या बॅटमधून आल्या, तदनंतर तो परतला माघारी आणि तदनंतर आविष्कार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने इंजर्ड असताना सुद्धा आपल्या टीमसाठी 100% योगदान देणं, हे आहे मित्रांनो क्रिकेट. म्हणून क्रिकेट लढायला शिकवतं, क्रिकेट पडायला शिकवतं, क्रिकेट जिंकायला शिकवतं, क्रिकेट हसायला शिकवतं, क्रिकेट मित्र बनवायला शिकवतं, क्रिकेट मित्राच्या विरुद्ध खेळ खेळायला शिकवतं. आणि तोच क्रिकेट रंगत असताना आपण पाहताय. पुन्हा एकदा दडपण, पंचांचा काय निर्णय येईल आमच्यापर्यंत हे सुद्धा बाकी असेल. नो बॉल, अगदी विकेटच्या बाहेर बॉलरने बॉल फेकलाय. फ्रीची संधी, नो प्लस 1, 2 ने धावसंख्येत होईल वाढ. 57 धावा धावपलकावर. 4 बॉल मध्ये 7,
ज्या प्रकारे कुकरची शिट्टी प्रेशर रिलीज करते त्याच प्रकारची प्रेशर रिलीज करणारी मॅच. शॉर्ट ट्रॅकर बॉल स्ट्रेट रिझन मध्ये चांगला स्ट्रोक. राकेश चांगलं क्षेत्ररक्षण परंतु स्वतःवर जबाबदारी घेतली आविष्कारने. तीन बॉल सात. मिस टायमिंग स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला बॉल. बॉल सीमारेषा पार नशिबाचा चार चौकार. दोन बॉल मध्ये तीन पैसा वसूल मॅच. काय मॅच रंगली. सुपर मॅच. दोन बॉल तीन. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता. गिरता है हर दरिया समंदर में लेकिन कहीं समंदर कहीं दरिया में नहीं गिरता. हे मात्र भाईचाई कौन किस पे है भारी किस में कितना है दम. आ देखे जरा एक बाजूला बैटर आविष्कार एक बाजूला बॉलर विनीत. दोन बॉल तीन. हा बॉल महत्वपूर्ण. रनर भेटू शकत नहीं याची आपण नोंद घ्या. नवीन नियमनुसार रनर आपल्याला भेटणार नाही. दोन बॉल तीन. पुढे टाकलेला बॉल चांगला स्ट्रोक. बॉलच्या खाली मॉन्टू आणि घेतली एक सूर एक झेल. आविष्कार होतील बाद कुशल मुवमेंटला विकेटचं पतन. एक बॉल तीनची गरज. मॅच होती कुठे मॅच आली कुठे मॅच मध्ये घडामोडी होत आहेत काय पाहू शकाल. पैसा वसूल मॅच रंगली. एक बॉल तीनची गरज. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये भाविन. हिरो बनण्याची संधी भाविनला. एका बाजूला विनीतला हिरो बनण्याची संधी. खरं मॅच मध्ये समीकरण एक बॉल आणि तीनची गरज. कालजाची उनकंठा शिगेला पोहोचवणारी मॅच रंगली. अनेक दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहताय. चारही बाजूला प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. प्रेक्षक खऱ्या हाताने स्पर्धेचा मानबिंदू आणि केंद्रबिंदू असतो आणि त्यांच्याच मदतीने चालू असणारी स्पर्धा आपण पाहताय. तुर्बे चॅम्पियन लीग बीच 24 दैदिप्यमान सोहळा. क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटची पंढरी क्रिकेटची अविस्मरणीय दुनिया आणि त्यामध्ये रंगणारा अफलातून मॅच. एक बॉल तीन. बॉलिंग मार्कवर बॉलर विनीत. बॅटिंग मार्कवर बॅटर भाविन. आणखी एक बॉल आपण पाहू शकाल. दडपण दडपण आणि दडपण या मॅचमध्ये वाईट आलाय. एक बॉल दोनची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. एक बॉल दोन कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम याची आपण नोंद घ्या. कंपल्सरी दोन धाबा करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. स्लोवर पद्धतीचा बॉल. मॅच फिनिश. हार्ड लक टीम. रवी म्हात्रे आपली टीम पराभूत झाली आणि अभिनंदन स्वप्नील पाटील टीम. नेक्स्ट मॅच राहुल कांबळे आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवा.